मुलगी झाली हो या मालिकेच्या 26 ऑगस्टच्या भागामध्ये गोजिरी आणि शौनक या दोघांची भेट होणार आहे आणि याला कारणीभूत ठरणार आहे ती आर्या. आर्याला सतत वाटत असतं की साजिरी आणि शौनक या दोघांनी एकत्र यावं. त्यासाठी गोजिरी ही साजिरी आणि शौनक या दोघांची मुलगी आहे हे सत्य तिला शौनकपर्यंत पोहोचवायचं असतं. पण तिला साजिरीने शपथ दिलेली असते. त्या शपथेमुळे आर्या अडकते खरी, पण आर्या भन्नाट युक्ती करते. आर्या एके दिवशी गोजिरीला स्कूलमध्ये घेऊन चाललेली असते. त्याच वेळेला शौनक सुद्धा ऑफिसला आलेला असतो. आता गोजिरी आणि शौनकची तिथेच भेट होते. शौनकला गोजिरीबद्दल एक अनामिक ओढ लागते आणि तो विचार करायला लागतो, कोण आहे ही एवढी मुलगी आणि मी हिला काय एवढा ओढला जातोय, काय एवढा हिच्याकडे अट्रॅक्ट होतोय. 2-3 वेळेला तो स्वतःहून गोजिरीला शाळेत भेटायला सुद्धा येतो. त्यावेळेला आर्या मात्र समोर नसते आणि कारण आर्याला साजिरीने शपथ दिलेली असते. इकडे मात्र भूषणचं माऊसाठीचं प्रेम वाढतच चाललेलं असतं आणि तो एके दिवशी माऊला आता प्रपोज करण्याचं ठरवतो आणि लग्नाचं सुद्धा फिक्स करतो. त्याआधी तो विचार करतो की उमा काकी आणि विलास काकांना मी सांगतो. आता विलासला बोलल्यावरती विलास म्हणतो, भूषण मला तर काही हरकत नाही पण साजिरीचं महत्त्वाचं. याच्यावरती उमा म्हणते, जर साजिरी हो म्हटली तर आम्हाला काही हरकत नाही. इकडे मात्र कल्याणीने वेगळाच गोंधळ घातलेला असतो. कल्याणीने शौनकच्या लग्नाचा घाट घातलेला असतो हे त्याला केदारकडून समजतं. त्यावेळेला शौनक लग्नाला ठामपणे नकार देतो आणि केदार म्हणतो, मग तू आयुष्यामध्ये काय करायचं ठरवलेस? शौनक म्हणतो, मी साजिरीशिवाय जगू शकत नाही. त्यावेळेला केदार म्हणतो, मग तू एकदा नीट चौकशी तरी कर, साजिरी अजूनही तुझी वाट पाहते का? बघ ना. आता हे जाणून घेण्यासाठी शौनक पुन्हा एकदा साजिरीच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे पाहायला जातो खरा, पण त्यावेळेला त्याला खूप मोठा धक्का बसतो. ज्या मुलीची आपल्याला अनामिक ओढ वाटत आहे किंवा जिला सारखं भेटावं असं वाटत आहे, तिच्याशी बोलावं असं वाटत आहे, एक मानसिक ओढ आहे, ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून गोजिरी आहे, ती साजिरीची मुलगी आहे हे सत्य शौनकला समजतं. पण त्याच वेळेला त्याला दुसरा धक्का बसतो, तो म्हणजे साजिरीची मुलगी म्हणजे साजिरीच्या आयुष्यामध्ये पुढे गेली का? कारण साजिरी आणि माझी मुलगी असणं शक्यच नाही, कारण शौनकला साजिरी आणि तो कधी एकत्र आले होते हे आठवत नसतं. आणि त्यातच त्याला भूषण आणि साजिरी एकत्र दिसतात. शौनक आता गैरसमज करून घेतो की भूषणसोबत साजिरीचं आयुष्य पुढे चाललेलं आहे आणि आता शौनक माघार घेऊन पुढे काय करणार किंवा नक्की सत्य काय आहे हे त्याला आर्या सांगणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.